मानिकगड सिमेंट कंपनीच्या कुसुंबी माइन्समध्ये महाराष्ट्र शासनाने जो लीज करार एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये केला आणि त्यानंतर जो नूतनीकरण झालं यामध्ये मोठी तफावत असून प्रत्यक्षात या कंपनीचा जो कब्जा या जमिनीवर आहे तो करारनाम्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे आज रोजी या ठिकाणी जर आपण कुसुंबी आणि नोकारीच्या शिवाराचं परीक्ष परीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल का माणिकगड सिमेंट कंपनी एक हजार हेक्टर जमिनीवर कब्जा करून बसलेली आहे या ठिकाणी जे कुसुंबीची आदिवासी होती ची चे या आदिवाशांची जमीन नियमबाह्य भूपृष्ठ अधिकार बाहेर करण्यात आला त्याच्यामध्ये कागदोपत्री बासष्ट हेक्टर त्रेसष्ट पॉईंट दाखवण्यात आलं त्यामध्ये जमिनीचा मोबदला दिला नाही तदनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते नव्वद या कालावधीमध्ये दोन हजार तेरापर्यंत आदिवाशांच्या जमिनीची मालकी आणि त्यांच्या बँकेचं कर्ज घेणं शेती करणं असं सर्व उपक्रम असताना तेरा ते पंधराच्या दरम्यान व काही दहाच्या दरम्यान संपूर्ण जमिनी आदिवाशांच्या जबरदस्तीनं बडकावून त्या लोकांना फसवणूक केली त्यांना जमिनीचा मोबदला किंवा नोकरी दिली नाही तेवढंच नाही तर मन विभागाने दोनशे चौसष्ट हेक्टर जमीन लीज करार माणिकगड सिमेंट कंपनीला हस्तांतर केला प्रत्यक्षात आपण ए बी सी या तीन फेसमध्ये जर जाऊन पाहिलं तर या ठिकाणी या उत्तर दिशेला द दक्षिण दिशेला पूर्व आणि पश्चिम दिशेला सहा ते चार किलोमीटर असा लांबरून पल्ला आहे आणि त्या सर्व जमिनीवर मानेगड सिमेंट कंपनीचा कब्जा आहे आणि या ठिकाणी ज्या खदानी खोदलेल्या आहे मायनिंग विभागाच्या नियमाचा भंग करीत त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये या ठिकाणी एक खदान क्लोज दाखवली आज रोजी जर आपण इथं पाहिलं तर एकही खदान क्लोज झालेली नाही आणि सर्व खदानीचं उत्खनन सुरू आहे आणि या ठिकाणी शंभर मीटर डीप मध्ये पाणी खोल खदल्या म्हणजे दगड काढल्या गेलं या ठिकाणी चाळीस ते पन्नास मीटर आठशे आणि चारशे लांब रुंद असा पाण्याचा जलसाठा कितीतरी टी सी एम आहे या ठिकाणी बारूद आणि विषारी द्रव्यामुळे ब्लॅस्टिंगमुळे पाणी दूषित झालं आणि हा दूषित पाणी उत्तरकडे असलेल्या इथून दोन किलोमीटरवरील अंमलनाल्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जातो आणि त्या ठिकाणी संपूर्ण पाणी हिरवळ झालेलं आहे खदानीतल्या आपण चारही खदानी पहा चारही ठिकाणी पाणी तेलकट आणि हिरवा आहे त्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलं होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर निर्माण झाला आणि या ठिकाणी खोल भाग झाल्यामुळे वर टापचा जो भाग आहे वरची लेवल जो गावामध्ये आहे तिथं पाण्याचा संघर्ष करावा लागतो या कंपनीची भूमापन संयुक्त मोजणी जावावी अन्यथा राष्ट्रीय कर संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि शासन प्रशासन महसूल विभाग कारवाई करण्यामध्ये का दपतो याचा प्रश्न जनतेनं उपस्थित केला तुमचं नाव काय आहे उद्दीन कुठं राहता तुम्ही कोसुंबी अच्छा वन विभागाची जमीन आणि कंपनीचा ताबा या कुसुंबीच्या किती जमिनीवर हो आहे हा मानिघाट सिमेंट कंपनीला दोन हेक्टर जागा दिलेली आहे त्याच्या दोनशे चौसष्ट त्याच्यातून हजारो हेक्टर जमीन हा मानेघाट सिमेंट कंपनी आपला ताबा केलेला आहे आणि हा कोसुंबीचा गाव शेत जमीन होते जे काय होतं त्यांना कंपनीवाल्यांना आपल्या ताब्यात घेऊन कोसुंबीला न्याय देऊ शकले नाही एवढं बोलतो तुमचं नाव काय आमचा बापूराव मारुजुंग नायके याची आदिवासी आणि कोलाबांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी कंपनीनं घेतला का ते कंपनीनं घेतला बापाच्यापासून बापा बापा, बापा आईपासून ते पिढीच्या पिढी गेले तेव्हापासून आहो आम्ही तर आम्हाला काय मोकबदल दिले नाही आम्हाला काय नोकरीवर घेतले नाही पुनर्वसन केलं नाही आम्हाला आणि आज आज कंपनी का म्हणते तुम्हाला नोकऱ्या नाही देत म्हणते का हे आम्हाला आज आ, मानिगर, मानिगर ले ले तो कंपनी आम्हाला येऊन पाहत बी नाही कोणती कंपनी आहे ते मनिगड मनिगड सिमेंट कंपनी आणि एकाला नोकरी मिळाली नाही एकाला दिली नाही जमिनीचा मोबदलाही मिळाला नाही जमिनीचा मोबदला नाही किती खदानी आहे त्यांच्या इथं सहा खदानी आहे सहा खदानी आहे किती खोल आहे तीनशे फूट आहे तीनशे फूट खोल आहे आमचा पूर्ण कोशिंबीचा जेवढं क्षेत्र आहे ते क्षेत्र मानेगडचा ताब्यात देऊन आहे ते माने ते पूर्ण जागा मोजण्यात यावा ताब्यात दिल्ली का त्यांनी जबरदस्तीने घेतली नाही जबरदस्तीने घेतला आदिवासी लोक ताबा नाही दिला आणि जमीन भूमा पण मोजणी झाली नाही का नाही झाला फॉरेस्ट वाले येऊन कुठून मोजतात फॉरेस्ट वाले नेस येते आम्हाला आमच्याकडे चक्रा मारते ना ते जाते ना आम्ही मोजून मध्ये तिकडे सर्व खोटी मोजणी करतात ते मोजणी करतो आणि फॉरेस्टचा जो रा मटेरियल टाकलेला आहे हे डम्पिंग केलेला आहे हे डम्पिंग खदानीतलं मटेरियल आहे का पूर्ण खदा मटेरियल पूर्ण पहाड करून टाकले आमच्या जमीन म्हणजे त्या जमिनीवर पहाड केला आणि ते डम्पिंगचा माल आहे डम्पिंग आणि डम्पिंगची जागा कंपनीच्या ताब्यात आहे खदानीची जागा आहे आणि तुमच्या शेतीची जमीन त्यांच्या ताब्यात आहे त्याच्या ताब्यात हा पाणी सर्व हिरवा झाला आहे कशामुळे झाला पूर्ण भारूतमुळे बारूद मुळे झाला पूर्ण ते बनास्ट करत आहे आणि ते भारूत पाण्यामध्ये जाते हिरवे होत म्हणजे खदानीतलं पाणी पूर्ण हिरवा झालं हिरवा झालं आणि इथून जो पाणी जातो म्हणजे झिरपून जातो त्यामुळे अमलनाल्याचा पाणी हिरवा झाला का त्याचमुळे तिकडं तिकडे खाली जाते पिण्यासारखं पाणी आहे का आता नाही काय वास मारते म्हणजे विषारी झालं दूषित पाणी झालं आणि आरोग्य धोक्यात आहे हे कशामुळे होत आहे हिरवं पाणी भारूतमध्ये होत आहे भारूत होत आहे या ठिकाणी ज्या खदानीमध्ये पाणी गोळा झाला आहे आणि हा पाणी संपूर्ण हिरवळ अशी छाया त्याच्यावर आलेली आहे आणि तेलकट असं पदार्थ त्या पाण्यावर दिसून येते तर हा नेमका पाणी कशामुळे असा झाला आहे सर हे ब्लास्टिंग जो करते कंपनीनं त्या कंपनीनं पूर्ण बारूचा जो साठा आहे ते उडून पूर्ण जमिनीच्या धूळमध्ये पसरून पूर्ण पाणी खराब होते आणि तो वर पाणी पिण्यालायक नाही आहे पूर्ण प्रदूषण फिरण सगळं बिमार पडत आहे बिमार पडत आहे सगळं या, या खदानी खोल झाल्यामुळे आजूबाजूचा तुमचा कागबन आहे लिंगणडू आहे बांबे आहे इथं पाण्याची पातळी खाली गेली का पूर्ण पाणी इकडून खोल झालं साहेब तीन तीनशे तीनशे फूट खाली झाला शंभर मीटर खोल झाला म्हणून पूर्ण पाडाचा हक्क जेवती तालुक्याचं पाणी खाली इथं मोरून येतो आणि वर पातळी पूर्ण कमी झाली आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई तुम्हाला मिळते मग कंपनीने पिण्याच्या पाण्याची काही व्यवस्था तुमच्या गावाला केली काही करत नाही रोड सुद्धा बनवून देत नाही आम्हाला रोड बनवून देत नाही आणि या रोडवर जो कब्जा कंपनीनं केला होता मध्य भागातून रस्ता आहे इथं अडवणूक केल्या जाते ना कंपनीकडून तहसीलदारने कारवाई काही केली काहीच नाही केली अजून काही नाही केलं एसडीओ ने नाही केली काहीच नाही केलं तर रस्त्याचा येण्या जाण्याचा त्रास तुम्हाला आहे किती गावाच्या लोकांना त्रास आहे आमच्या तीन गावाला त्रास आहे अच्छा आता इथं तुमचं गाव वसलेलं आहे गावामध्ये सर्व महिला पुरुष आहे शेती सुद्धा तुमची इथं केलेली आहे त्याबद्दल कंपनीनं किंवा महसूल विभागानं काही नोटीस वगैरे तुम्हाला दिला आहे काही काहीच दिलं नाही सात बारा तुमच्याच नावान आहे बँका कर्ज देत आहे पेरे पटवारी लावत आहे लावत आहे नाही पण जमिनी कंपनीनं कर्ज